या मंदिराच्या 3 मजली भुयार बांधकामाबरोबर बाहेरच्या ओऱ्या वगैरे सगळ्या नंतरच्या काळात आहेत, 400 वर्षापूर्वीच्या. पण ज्या वेळेला 1426 विजापूरच्या आदिशान तिथं जी सणत दिली, ह्या देवाच्या चरणी अर्पण केली, हे गाव वसवून त्यावेळेला असं म्हणलेलं की मागं चालत आल्याप्रमाणे म्हणजे यादवानी हे गाव वसवलं, कोळेगाव. कोळ्यातनं नरसिंहपूर स्वतंत्र केलं आदिलशहानं आणि ह्या गावाला 1200 एकर जमीन दिली, त्यातील 400 एकर जमीन देवस्थानच्या व्यवस्थेसाठी दिली. पण यात वैशिष्ट्यपूर्ण असे ठोस मारलेली आहे की देवाचा योगक्षेम चालवावा. म्हणजे कसं तर एखाद्या व्यक्तीला सांभाळायला लागतं ना, त्या व्यक्तीचं योगक्षेम म्हणजे खाणं पिणं सगळं, तर तिथे व्यवहार सगळा बघावा असं त्यानं स्वतः म्हणलेलं आहे. म्हणजे आदिलशहानं ही योगक्षेम चालवावा आणि ही जमीन खावी, अशी 400 एकर जमीन नरसिंहपूर, कोळ, कापूसखेड, बोरगाव, वाळवा, भवाननगर अशा 5-6 गावामध्ये ह्या जमिनी बाजूला ठेवलेल्या आहेत. पूर्वी असं म्हणत होते की ह्या मंदिराच्या व्यवस्थेसाठी व्हायच्या आधी ह्या देवाच्या हातातून दुपारी 12 वाजता एक सुवर्ण मुद्रा मिळत होती, पण अशी आख्यायिका आहे. पण हेमाडपंतानं केलेली व्यवस्था, आदिलशहानं केलेली व्यवस्था, त्यानंतर सत्तांतर झाल्यानंतर सातारा शाहू महाराज यांच्याकडनं पुन्हा सनद रिन्यू करून घेतली, छत्रपतींच्या नंतर पुन्हा ब्रिटिशांच्याकडनं ही सनद रिन्यू करून घेतली गेली आणि आता ती आहे अशी देवस्थानच्या नावावरती प्रॉपर्टी सगळी आहे. कालाच्या ओघामध्ये कुळ कायद्या जमिनी अडकल्यात हा सगळा इतिहासच आहे. या ठिकाणी नरसिंह जयंतीचा उत्सव सर्वात मोठा, तो वैशाख शुद्ध सप्तमीला नवरात्र सुरू होतं, दशमीपासून वैशाख शुद्ध दशमीला पहिली पालखी, नरसिंह द्वादशीपेक्षा नरसिंह त्रयोदशी किंवा चतुर्दशी यापैकी एके दिवशी नरसिंह जयंती होते. पौर्णिमेला महाप्रसाद ठरलेला आहे, त्याच्यानंतर सांगता जी दुपारी 12 वाजता पालखी निघते उन्हातून आणि डांबरी रस्त्यावरून अशी 2 किलोमीटर ते 2.5 किलोमीटरचा प्रवास करत ती जिथं नरसिंह तीर्थ म्हणलं जातं, जिथं देव निघाले म्हणतात, त्या ठिकाणापर्यंत जाऊन सर्वजण स्नान करून देवाला उत्सव मूर्तीची पादुका घालून पुन्हा मागे येतात तीर्थ घेऊन आणि मग प्रसादाचा वाटप घेत होतं. त्यानंतर तुलसी विवाह, पुन्हा दिवाळीचा पहाटेची पूजा आणि धनुर्मासाची काकड आरती. विजयादशमी पण होतेच संध्याकाळी 6 वाजता, पण धनुर्मासामध्ये पहाटे 5 काकड आरती होते. 1 महिना हा इथं मोठा कार्यक्रम असतो की तो स्थानिक आणि परगावच्या लोकांना आकर्षित होतो. या देवाचे जास्तीत जास्त भक्त
आमचे कर्नाटकमधले आहेत, गुजरातमधनं येतात, राजस्थानमधनं येतात, मध्य प्रदेशमधनं येतात आणि तेलंगणामधनं हे आमचे देवाकडे येणारे माणसं आहेत. देव हा अतिशय जागृत असं स्वरूपामध्ये म्हणला जातो, उग्र स्वरूप आहे. या पद्धतीची मूर्ती कुठंही नाही असं आमचं ठाम मत आहे, इतक्या मोठ्या उंचीची आणि इतक्या देखणी असे त्यासाठी. याचं जर वैशिष्ट्य बघायला गेलं तर पाय देवाचा टेकलेला आहे आणि देवाच्या किरीट हा कीर्तिमुखाच्या पासून उजवीकडे झोकलेला आहे. जेव्हा हिरण्यकेशूर मांडीवर आडवा घेतला तेव्हा स्वतःचं शरीराला बॅलन्स करण्यासाठी देव झुकलेला आहे, निम्मे बोटं देवाची त्या हिरण्यकेशूरच्या पोटात रुतलेले आहेत, पण पायापासून ते मोकळं आहे, मोकळं आहे म्हणजे सगळं काप बाजूला आहे आणि देव मध्ये उभा आहे. फक्त हिरण्यकेशूरचं जेवढा आहे मांडीचा भाग तेवढा तो मूळ शरीर चिकटला आहे आणि किरीटाचा भाग चिकटला आहे, पण पाठीमागं आपले जसे पाठीला उंचवटा आणि कणाट असतो असा कणाला, तसा कणासुद्धा देवाचा तसाच आहे. जो यात यज्ञोपयुक्त म्हणजे जानवं म्हणतात ते सुद्धा त्यातनं फिरून मागणं पुढं आलेलं आहे. जसं देव पुढल्या बाजूनं घडवून करतात तयार आणि पाठीमागं घडवत नाहीत, पण इथं मात्र पाठीमागणंसुद्धा तसाच घडवलेला देव आहे. त्यामुळे ही मूर्ती घडवलेली नसून ही मंत्रोच्चारणं तयार केलेली या दर्शनार्थ उपलब्ध झालेली ही भगवंताची स्वतःहून दिलेलं दर्शन आहे आणि ते पराशर ऋषीने दिले 5000 वर्षांपूर्वी. कारण महाभारत युद्धाचा विचार केला तर 5051 वर्ष भगवंत श्रीकृष्णाला देहत्याग करून होतात आणि ह्या कालावधीत तयार झालेली ही मूर्ती 2000 वर्षापूर्वी इथं स्थापन केली असे आहे. आता नवीन मिळालेल्या पैशाप्रमाणे आम्ही हे बांधकाम बदललं, नवीन वाट आम्ही निर्माण केली खाली देवाला जायला, कारण गर्दी जास्त झालेली म्हणून नवीन वाट केली. एवढा मोठा आमचा हा जुना पुराणा इतिहास आहे. Thank you.